विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोर्डातर्फे पुरवण्यात आलेला क्वेश्चन सेट मधील अर्थशास्त्राची प्रश्नपत्रिका, यामधील वस्तुनिष्ठ प्रश्न योग्य पर्याय निवडा, यामधील 22 प्रश्न दिलेले आहेत योग्य पर्याय निवडामध्ये, ते आपण अभ्यासणार आहोत. त्यापूर्वी या चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकनला सुद्धा प्रेस करा, त्यामुळे माझे असेच नवीन अपलोड होणारे व्हिडिओ आपल्याला सर्वात पहिले बघता येतील. चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर बघू शकता प्रश्न पहिला आहे, झूम करू आपण. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती. तर विद्यार्थी मित्रांनो, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती आपल्याला माहिती असेल. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये पर्याय दिलेले आहेत वस्तूच्या किंमत निश्चितीचा सिद्धांत, आर्थिक वृद्धी व विकासाचा सिद्धांत, सर्वसाधारण किंमत पातळीचा सिद्धांत आणि उत्पन्न रोजगार सिद्धांत. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती फक्त एकच आहे, ती वस्तूच्या किंमत निश्चितीचा सिद्धांत. म्हणून याचं उत्तर पर्यायामधील फक्त अ पर्याय क्रमांक 1 हे असेल. त्यानंतर 2 आहे, स्थूल अर्थशास्त्राशी संबंधित विधान. पर्याय दिलेले आहेत स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास, स्थूल अर्थशास्त्र विशिष्ट गृहताकावर आधारित, स्थूल अर्थशास्त्र एकूण घटकाच्या वर्तनाशी आणि त्यांच्या कार्याशी संपद्धतीशी असते, आणि ड आहे, स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडवणारे धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे. तर यामधील उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ क ड. त्यानंतर 3 आहे, घटत्या सीमांत उपयुक्ततेचा अपवाद. आपल्याला माहिती आहे घटत्या सीमांत उपयुक्ततेच्या सिद्धांताचे अपवाद, छंद, कंजूष, व्यक्ती, व्यसन, सत्ता, पैसा. तर यामधील पर्याय दिलेले आहेत छंद, कंजूष, व्यक्ती, त्यानंतर पैसा. म्हणून याचं उत्तर असेल ब क ड. तर आपण बघू शकता पर्याय क्रमांक 3 मध्ये ब क ड दिलेले आहे. त्यानंतर 4 बघूया. 4 मध्ये घटत्या सीमांत उपयुक्ततेवरची टीका. घटत्या सीमांत उपयुक्ततेच्या सिद्धांतावरील टीका माहिती अवस्था भौतिक संख्यात्मक मापन अविभाज्य वस्तू पैशाची स्थिर सीमांत उपयुक्तता एकच गरज. तर आपल्याला माहिती आहे 4 नंबरमध्ये अ ब क ड ही चारही विधाने घटत्या सीमांत उपयुक्ततेच्या सिद्धांतावरील टीका दर्शवितात. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 अ ब क ड. त्यानंतर आहे 5 गिफेनचा विरोधाभास संबंधित विधान. यामधील गिफेनचा विरोधाभासमध्ये आपल्याला माहिती आहे की मागणीच्या गिफेनचा विरोधाभास. पर्याय दिलेले आहेत मागणीच्या नियमाचा अपवाद, बरोबर हेतुविधान लागू पडते कारण गिफेनचा विरोध हा मागणीच्या नियमाचा अपवाद आहे, कनिष्ठ वस्तू व हलक्या प्रतीच्या वस्तूचा समावेश होतो हे पण विधान लागू होते, क मध्ये आहे कनिष्ठ वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते हे विधान लागू होत नाही, आणि हा विधान ड मध्ये दिलेले आहे हा विरोधाभास आल्फ्रेड मार्शल यांनी ओळखला, तर हे विधान चूक आहे. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ ब. अ ब मध्ये पर्याय क्रमांक 2 दिलेला आहे अ ब. अशा प्रकारे त्यानंतर आहे 6 मागणीच्या ऱ्हासाशी संबंधित विधान. तर विद्यार्थी मित्रांनो, मागणीच्या ऱ्हासाशी संबंधित विधान अ मध्ये दिलेले हा मागणीच्या बदलातील एक प्रकार आहे, हा विधान लागू होते. ब मध्ये दिलेला आहे इतर परिस्थिती जसे उपभोक्त्याच्या आवडी निवडी, उपभोक्त्याचे उत्पन्न, प्रतिकूल बदल होतो, मागणीचा ऱ्हास होतो, हा पण विधान लागू होते. क मध्ये दिलेला या प्रकारामुळे किंमत बदलत नाही, बरोबर मागणी वक्र हा मूळ मागणी वक्रच्या उजवीकडे स्थानांतरित होतो, तर हे विधान मात्र चूक आहे. म्हणून याचं उत्तर आहे अ ब क. अ ब क पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे अ ब क. इथे प्रिंटिंगमध्ये मिस्टेक झालेली असेल बोर्डातर्फे, इथे पर्याय अ ब त्यानंतर ई दिलेला आहे, तर ही मात्र चूक झालेली आहे. तर असो, त्यानंतर 7 नंबर दिलेला आहे संपूर्ण लवचिक मागणीची संबंधित चुकीचे विधान. आपल्याला काय ओळखायचे आहे चुकीचे विधान, संपूर्ण अलौचिक मागणीच्या चुकीचे विधान दर्शन. काय विद्यार्थी यामध्येच काही विद्यार्थी चुका करून देतात आणि बोर्ड परीक्षेमध्ये त्यांचा 1 मार्क गमावतात. तर बघूया आपण
अ पर्याय दिलेला आहे, किमतीमध्ये कितीही शेकडा बदल झाला तरीही मागणीत काहीच बदल होत नाही, तर हे विधान बरोबर आहे. आपल्याला चुकीचं विधान शोधायचं आहे. ब ई डी बरोबर एक, तर हे विधान मात्र चूक आहे. त्यानंतर आहे क मागणी वक्र. क मागणी वक्र क्ष अक्षाला समांतर असतो, हे एक विधान चूक आहे. आणि ड किंमत लवचिकतेचा एक प्रकार, हे विधान बरोबर आहे. म्हणून यामध्ये चुकीचं विधान ब आणि क. तर पर्यायामध्ये दिलेलं आहे ब क, पर्याय क्रमांक 3 ब क, अशा प्रकारे उत्तर. त्यानंतर 8, छेदक लवचिकतेशी संबंधित विधान. छेदक लवचिकता म्हणजे पर्याय क्रम अ मध्ये दिलेलं आहे. छेदक लवचिकता म्हणजे एका वस्तूच्या किमतीतील बदलास. पर्याय क्रमांक 8, प्रश्न 8 आहे, तर हे विधान लागू होते. ब मागणीच्या लवचिकतेचा एक प्रकार आहे, हे पण विधान लागू होते. हे पूरक व स्पर्धात्मक मागणीशी संबंधित आहे, हे विधान पण लागू होते. मागणीची छेदक लवचिकता मागणीतील शेकडा बदल, मागणीची छेदक लवचिकता बरोबर मागणी शेकडा बदल भागेला किमतीतील शेकडा बदल, हे विधान मात्र चूक आहे. म्हणून 8 मधील उत्तर आहे अ ब क. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आहे नहू. साठ्याशी संबंधित विधान, तर यामध्ये आपल्याला पर्याय दिलेले आहेत. अ विशिष्ट कालावधी विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण नगसंख्या म्हणजे 60 होय, तर हे विधान बरोबर आहे. त्यानंतर उत्पादन वाढले असता साठा वाढतो, हे पण विधान बरोबर आहे. क साठा हा पुरवठ्यापेक्षा नेहमी जास्त असतो, हे विधान चूक आहे. साठा हा एक प्रवाही संकल्पना आहे, ही एक चूक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यामधील उत्तर आहे अ आणि ब. पर्याय क्रमांक अ ब आपल्याला दिलेला आहे 4, म्हणून याचं उत्तर 9, याचं उत्तर 4 अ ब. त्यानंतर पुरवठ्याचे अपवाद, पुरवठ्याचे अपवाद आपल्याला दिलेले आहे. फक्त अमध्ये दिलेले असतील उत्पादन खर्च, प स्थिर उत्पादन तंत्र, क कृषी उत्पादन, ड हवामानाच्या स्थिती बदल होत नाही. तर याचं उत्तर आहे फक्त क, पर्याय क्रमांक 3 फक्त क. त्यानंतर 11 नंबर दिलेला आहे अल्पाधिकाराची वैशिष्ट्ये. आपल्याला अतिशय सोपा प्रश्न दिलेला आहे अल्पाधिकाराची वैशिष्ट्यमध्ये, काही विक्रेते हे विधान लागू होते, वैशिष्ट्य आहे. त्यानंतर आहे भिन्न विक्रेते उत्पादन विक्री करतो, हे विधान चूक आहे. मुक्त प्रवेश व निर्गमन हे लागू होत नाही. आणि ड याबद्दल दक्षिणे अनिश्चित असते, तर हे विधान बरोबर आहे. मग पर्याय क्रमांक अ आणि ड. पर्याय क्रमांक 4 दिलेला आहे अ आणि ड, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 अ ड. त्यानंतर आहे दीर्घकालाच्या बाजाराची वैशिष्ट्ये. उत्पादन घटक आणि खर्च बदलू शकतात. ब मध्ये दिले दीर्घकाल उद्योग संस्थांना सर्व प्रकारच्या जुळवणे घेणे शक्य होते. क हा कालावधी 5 अधिक असतो. ड वस्तूचा पुरवठा वाढविता येतो, म्हणून याचं उत्तर आहे अ ब आणि क. दीर्घकालाच्या कर्जाचा किंवा बाजाराचा 5 जास्त कालावधी असतो, म्हणून याचं उत्तर अ ब क. पर्याय क्रमांक 2 मधील उत्तर दिलेलं आहे अ ब क. त्यानंतर 13 नंबर निर्देशकांची वैशिष्ट्ये. आर्थिक धोरण ठरवण्याचा साठी याचा वापर होतो. 13 नंबर हे विधान लागू होत नाही. ब आर्थिक माहिती वास्तव स्वरूपात सादर करण्यात मदत होते, हे विधान लागू होत नाही. क निर्देशांक हे सांख्यिकीय साधन आहे, बरोबर. आणि निर्देशांक हे सरासरी काढण्याचे विशिष्ट साधन आहे, हे पण विधान बरोबर आहे. म्हणून याचं उत्तर क ड. पर्याय क्रमांक आपल्याला दिलेला आहे 1 क ड. 14 नंबरचं आहे भारानुन निर्देशांकाशी संबंधित विधान. अ या पद्धतीत विविध वस्तूंना योग्य भार देण्यात येतो, हे विधान लागू होते. या समूहातील वस्तूंना सापेक्ष महत्त्व दिले जाते, हे विधान पण लागू होते. क यामध्ये संख्या भारांश म्हणून वापरली जाते, विधान लागू होते. आणि ड लास्ट इयर किंमत निर्देशांक व पाचवीचा निर्देशांक, या दोन पद्धतीचा वापर भारान्वित निर्देशांक तयार करण्यासाठी केला जातो. हे चारही विधान इथे लागू होतात, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 अ ब क ड. त्यानंतर आपल्याला दिलेला आहे 15 नंबर उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना घ्यायची दक्षता.
15 नंबर, तर हे विधान दुहेरी गणना टाळण्यासाठी फक्त अंतिम वस्तू सेवांची मूल्य मोजता मोजते बरोबर अप्रत्यक्ष कराची किंमत वगळावी. काही वस्तूंना शासनाने दिलेल्या अनुदानाची रक्कम मोजावी, जुन्या वस्तूची खरेदी रक्कम मोजावी. फक्त इथे विधान आहे फक्त अ, याचा पर्याय आहे फक्त अ, पर्याय क्रमांक एक उत्तर फक्त अ. त्यानंतर आहे 16. 16 दिलेलं आहे आपल्याला बेकायदेशीर राशी उत्पन्न मोजण्याच्या व्यावहारिक अडचणी. आपल्याला अतिशय सोपा प्रश्न आहे. बेकायदेशीर अमध्ये दिलेला आहे बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणारे उत्पन्न. 2 दुहेरी गणेची समस्या. 3 अपुरी किंवा अविश्वसनीय आकडेवारी. आणि ड आहे मालाच्या साठ्याचे मूल्य. तर यामधील पर्याय क्रमांक ब क ड हा आहे याचं उत्तर. पर्याय क्रमांक 3 आपल्याला दिलेला आहे ब क ड. त्यानंतर आहे कराची वैशिष्ट्ये. 17 नंबरचं आहे कराची वैशिष्ट्ये, कराच्या महत्त्वाची वैशिष्ट्ये, याला असंच म्हटलं जातं. त्यानंतर क अमध्ये दिलेला आहे आपल्याला पर्याय. कर हा शासनाला स्वेच्छेने घ्यायचा असतो, तर हे विधान लागू होत नाही. कारण शासनाला कर हा सक्तीने वसूल करावा लागतो. त्यानंतर ब, ज्या नागरिकावर कर लागू होतो त्यांनी तो देणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे, हे विधान लागू होते. क, कर उत्पन्न मालमत्ता किंवा वस्तू सेवेवर आकारला जातो, हे विधान पण बरोबर आहे. ड, कराच्या मोबदल्यात करदात्याला शासनाकडून थेट व प्रमाणशीर लाभ किंवा सेवा घेण्याचा अधिकार असतो, हे विधान चूक आहे. म्हणून यामधील उत्तर आहे ब ड. आपल्याला पर्याय दिलेला आहे ब ड. ब ड आपल्याला ब ड किती नंबर आहे 17. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये काहीतरी या प्रश्नामध्ये चूक झालेली असेल किंवा कर हा शासनाला स्वेच्छेने घ्यायचा असतो, हे विधान चूक आहे. ज्या नागरिकावर कर लागू होतो त्यांनी देणे तो बंधनकारक आहे, हे विधान लागू होते. आणि कर हा उत्पन्न मालमत्ताच्या सेवेवर लागू होतो. फक्त ब क यामध्ये ब क उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. चला तर पुढचा प्रश्न आहे करेत उत्पन्नाचे स्रोत. विशेष अधिभार, दंड व दंडात्मक रक्कमा. क नंबर आहे वस्तू व सेवा कर. आणि ड आहे भेटी अनुदान व देणग्या. तर यामधील उत्तर आहे पर्याय क्रमांक 18 अ ब ड. अ ब ड आपल्याला पर्याय एकच दिलेला आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 अ ब ड. त्यानंतर 19 नाणे बाजारातील संबंधित संघटित क्षेत्र. याचं उत्तर भारतीय रिझर्व्ह बँक, व्यापारी बँका, सहकारी बँका, स्थानिक बँकर्स. स्थानिक बँकर्स हा वेगळा शब्द आहे, म्हणून अ ब क उत्तर आहे याचं. पर्याय क्रमांक 2 अ ब क. 20 नंबर व्यापारी बँकेची कार्य. सहकार अमध्ये दिलेलं आहे सार्वजनिक क्षेत्रातील बँका, क खाजगी क्षेत्रातील बँका, क विदेशी बँका आणि ड मध्यवर्ती बँका. तर व्यापारी बँकाचे वर्गीकरण अ ब क हे बरोबर विधान लागू होतात. व्यापारी बँकेचे वर्गीकरण केले जाते, फक्त ड हा मध्यवर्ती बँकामध्ये याचे वर्गीकरण केले जात नाही, त्यामुळे याचं उत्तर अ ब आणि क पर्याय क्रमांक 2 अ ब क. त्यानंतर आहे 21 भारताच्या विदेशी व्यापार रचनेची वैशिष्ट्ये. अ दिलेल्या स्थूल देशांतर उत्पादनात वाढता हिस्सा. ब व्यापाराच्या आकारमानात व मूल्यात वाढ. क श्रम विभागणी आणि विशेषीकरण. आणि ड किंमत पातळीवरील श्रेय. अ ब म्हणून याचा पर्याय क्रमांक उत्तर आहे अ ब. पर्याय क्रमांक 2 अ ब. आणि शेवटचं दिलेलं आहे व्यापार टोल संबंधित चुकीचे विधान किंवा विधाने. अ दिलेला व्यापाराला आंतरराष्ट्रीय व्यापार टोल असेही म्हणतात. ब निर्यात मूल्य आयात मूल्यापेक्षा जास्त असेल तर त्याला अनुकूल व्यापार टोल असे म्हणतात, हे विधान लागू होते. अ ब विधान पण लागू होते. आपल्याला काय शोधायचं आहे व्यापार टोल संबंधित चुकीचे विधान. जर आयात मूल्य निर्यात मूल्यापेक्षा जास्त असेल तर त्याला प्रतिकूल व्यापार टोल म्हणतात, हे पण विधान लागू होते. व्यापार टोल मालाचा संबंध दृश्य वस्तूच्या आयात व निर्यातशी संबंधित मूल्याशी असतो, तर हे विधान मात्र चुकीचे आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 फक्त ड. विद्यार्थी मित्रांनो,
पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सहसंबंध पूर्ण करा हे प्रश्न घेऊन येणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, त्यामुळे माझे नवीन अपलोड होणारे व्हिडिओज आपल्याला सर्वात पहिले बघता येतील. अशा प्रकारे आपण आर्थिक पारिभाषिक शब्द सुचवा, विसंग शब्द अशा प्रकारे थोडे थोडे पूर्ण प्रश्नपत्रिकाचा एक उत्तरच आपण घेऊन येणार आहोत. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. प्रश्न आर्थिक पारिभाषिक शब्द. धन्यवाद.